सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार येथे घोघातलेला रिफायनरी प्रकल्प रद्द झाल्याची घोषणा केली, मात्र रत्नागिरीतील रिफायनरी समर्थक संघटित झाले। रिफायनरी नाणार येथेच व्हावा अशा मागणीसाठी रिफायनरी समर्थकांच्या वतीनं कोकण विकास समितीच्या नेतृत्वाखाली 20 जुलैला रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य मोर्चाचं आयोजन केलंय। 3 लाख कोटीचा प्रकल्प जर त्याचं इनिशियल ज्या स्थानावरती तो प्रकल्प होणार आहे आणि तिथल्या तिथल्या लोकांची म्हणजे त्या गावाची गरज काय आहे, त्या तिथल्या वस्तीची गरज काय आहे, तिथे मध्ये काय काय मूलभूत सुविधा द्यायला पाहिजे, त्या मूलभूत सुविधा हा प्रकल्प देईल आपल्याला। जशी ट्रेनिंग सेंटर्स असतील, त्याच्यानंतर तिथल्या शाळा, कारण त्यांचा कर्मचारी वर्ग पण शेवटी येणार आहे, त्या स्टँडर्डच्या शाळा, त्या स्टँडर्डची कॉलेज, त्या स्टँडर्डचं प्रशिक्षण हे सगळं तिथे होणार आहे। तिथे मोठी नगरी उभारली जाईल की ज्याच्यामुळे इथले व्यवसाय उद्योग आणतील, हे सगळ्यांना परत चालना मिळेल। त्याच्यानंतर पाणी, आता एक असं सांगितलं जातं आक्षेप की पाणी धरण बांधणार मोठं आणि बुडीत होणार जमीन आणि एवढी गावं पाण्याखाली जातील, एवढी देवळं पाण्याखाली जातील, असं होईल असं होईल। आता पाणी तर पाहिजे, पाणी आणायचं कुठून? तर त्याच्यावर पण कंपनीने असं हे केलं की आम्ही कोयनेपासून प्रकल्पापर्यंत पाणी आणू। कोयनेपासून प्रकल्पापर्यंत पाणी आणणं, तर त्यांना असं विचारलं की कोयनेपासून प्रकल्पापर्यंत पाणी घ्या, पुढे काय? ज्या वाटेनी पाईपलाईन येणार आहे त्या तिथल्या वाड्या वस्त्यांचं किंवा तिथल्या ज्या काही शहर असतील त्यांचं काय करणार? तर त्याच्यासाठी सुद्धा ते रिझर्व ठेवणार आहेत। त्यांच्या प्रकल्पाची जी पाण्याची गरज आहे त्याच्यापेक्षा जास्तीची बाकीच्या तिथल्या वस्त्या वाड्या वस्त्यांची गरज लक्षात घेऊन त्याप्रमाणे ते पाणी पुरवठ्याची त्यांची जी योजना आहे ते डिझाईन करणार आहे। म्हणजे आपल्याकडे आज म्हणजे कोकणामध्ये एवढा पाऊस पडतो आणि आपण मार्च महिन्यापासून जे वाटतो पाण्यासाठी ती पण आपली तिथली जी समस्या आहे त्या लोकांची ती पण दूर होणार आहे आणि मग त्या केसमध्ये धरण फुटून कुठे काय काय व्हायची शक्यता नाही। दुसरी गोष्ट अशी आहे त्याच्यामध्ये की असं सांगतात की एवढं पाणी वापरणार, मग ते पाणी सगळं सोडून देणार कुठे? मग तिथली जी गावं आहेत आजूबाजूच्या वस्तीत त्याचं काय होणार? सगळं प्रदूषण तुम्ही बाहेर सोडणार। तर आत्ताच्या ज्या कंडिशन आहेत शासनाच्या की जी धोरण आहे ती झिरो डिस्चार्ज, कितीही मोठी इंडस्ट्री असली तरी झिरो डिस्चार्ज, त्यांनी कुठचंही पाणी बाहेर सोडता कामा नये। म्हणजे रिसायकल करून साधारण 80% पाणी त्यांनी पुनर्वापर करायचंय, उरलेलं 20% पाणी त्याच्यामध्ये त्यांनी ग्रीन बेल्ट डेव्हलप करायचं आणि तो विद्युत प्रेमायसिसच असला पाहिजे। मूलतः प्रकल्पग्रस्त आहे आणि कोकण जनकल्याण प्रतिष्ठान म्हणून जी संस्था तिकडे किंवा एनजीओ संस्था काम करते त्याचा मी एक प्रवक्ता आहे प्लस सेक्रेटरी म्हणून काम करतोय। गेली 2 वर्ष आम्ही तिथे प्रकल्प होण्यासाठी अतिशय धडपडतोय आणि त्याच अनुषंगाने जेव्हा मुख्यमंत्र्यांनी ह्या प्रकल्पाची अधिसूचना रद्द केली त्यावेळी असं एक जाहीर निवेदन केलं होतं की जो जिल्हा ह्या प्रकल्पाचं स्वागत करेल आणि जिथे या जमीन मालक या प्रकल्पाला जमीन देतील तिथे आपण हा प्रकल्प करू, त्या अनुषंगाने आम्ही जवळजवळ 7,500 एकर जमीन मालकांची संमती जमवलेली आहे आणि ती उत्स्फूर्तपणे जमीन मालकांनी दिलेली आहे। म्हणजे कुठलाही सामाजिक दबाव किंवा कुठलाही अमिष न दाखवता जसं विरोधकांनी विरोध करताना त्यांच्यावर जो सामाजिक दबाव आणला होता किंवा त्यांच्यावर दंड आकारला गेला होता असं कुठलाही नाही, जमीन मालकांनी अतिशय उत्स्फूर्तपणे ती संमती दिलेली आहे आणि मला अतिशय आनंद वाटतो हे नमूद करायला की शासनाने किंवा कंपनीने एकाही रुपयाचा दर जाहीर न करता या जमीन मालकांनी ही संमती दिलेली आहे। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।